हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। सो गाइज, लंच बनवते मी इथे आणि इथे परत मी बनवते फिशचीच भाजी। तर ही फिश तुम्ही जरा मला ओळखून दाखवा काय आहे ती, तर मी तुम्हाला नंतर सांगेन ती कुठली फिश आहे ती। तर बघत राहा मी ती कशी बनवते। जसं मी माझं डेली बनवते तशीच बनवते, काही वाटण वगैरे नाही बनवत। ॲक्च्युली मी सांगितलं तुम्हाला, आम्ही खोबऱ्याचं वाटणचं वगैरे अशी भाजी खात नाही जास्त, तर आमचं फक्त वाटण असतं अद्रक लसूण आणि मिरची कोथिंबीरचं, तर तेवढंच वाटण्यात आम्ही भाजी करतो। दुसरं काहीच अनियन वगैरे असं टाकत नाहीत आम्ही फिशच्या भाजीमध्ये। तर बघत राहा मी कशी बनवते। त्याच्या आधी जर गाईज तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका। आणि हे जे फिश आहेत ते बिना काट्याचे आहेत, म्हणजे याच्यामध्ये जास्त मोठावाला जो मधला काटा असतो तर ते नाही आहे ह्या फिशच्या पीसमध्ये। सो हे मी फ्राय करायला घेतलेलं आहे साईडलाच। हे मॅरिनेट करते आधी मी वाटण वगैरे लावू। आणि ह्या फिशला आहे ना थोडंसं आंबट ठेवायची गरज असते, कारण थोडंसं हे वसट लागते, अशी थोडीशी स्मेल असते त्याच्यामध्ये ह्या फिशलाच। तर जी मी गरम करायला ठेवली होती भाजीच्या ह्याच्यावरती डिशवरती, तर ती चिंच मी याच्यामध्ये टाकली आणि आपले ड्राय मसाले डेलीचे। तर ह्याला मी आहे ना 15 ते 20 मिनटं अशी मॅरिनेट करून ठेवेन फ्रीजमध्ये।
तर इथे भाजी झालेली आहे साईडला आणि दुसऱ्या बर्नरवरती मी राईस पण ठेवलेला आहे. तर ही जी काही फिश मी मॅरिनेट करून ठेवली होती तर ते आता आपल्याला फ्राय करायची आहे. तर थोडंसं तेल घेतलं आहे आधी मी आणि सगळी फिश जी आहे ती तव्यावर टाकणार आहे. एक एक करून मी सगळी एकदाच टाकणार आहे फिश, दोन तीन वेळा असं नाही वेगवेगळं फ्राय करणार. तर फिश जी आहे ती फ्राय करून झालेली आहे, बघू शकता जसं काय ग्रिल केलं आहे मी ह्याला. तर कसे आहात सगळे? आणि मी तर मजेत आहे. वाजत 12:30 आणि माझं लंच वगैरे झालेलं आहे. तर तो फिश होती ती शिंगाळा फिश होती, तर शिंगाळ्याची मच्छी. तर ती आहे ना जास्त मी खात नाही कारण माझं सी सेक्शन आहे, सीझर आहे, तर त्याला त्रास होतो. सो वर्षातून एखाद वेळा खाल्ली तर खाल्ली, नाही तर नाही. तर मस्त लागते ती भाजी आणि छान मला कधी कधी आवडते खायला. असं डेलीचं मला इतकी जास्त अशी आवडत नाही बट वर्षातून एकदा खायला काय हरकत नाही. तर मी आज ती केली आणि कधीच केली होती. सो म्हणूनच माझ्या मिस्टरांनी आणले, ते गेले होते मार्केटमध्ये, फिश मार्केटमध्ये. तर तिकडनं त्यांनी आणली ती आणि शिंगाळा फिश इतका लहान असतो, ह्या साईजपासून भेटतो तर एकदम माझ्या साईजपर्यंत, असा माहीत असेल तुम्हाला. तर मोठा जो असतो शिंगाळा, एकदम मोठा, एकदम अशी मोठी एकदम मच्छी असते शिंगाळ्याची, तर त्याचा पीस कट करून आणला होता. सो त्याची भाजी होती ती. तर जेवण झालं आहे माझं सगळं आणि आता थोड्या वेळात आम्ही जेवून घेतो आणि नंतर भेटतो.